डिलक्स फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स में आपको मिलेंगे कुशन सोफा सेट, बेडरूम सेट, कारपेट, चेयर, डाइनिंग टेबल के साथ इलेक्ट्रॉनिक्स में वॉशिंग मशीन, फ्रिज व अन्य प्रकार के घरेलू सामान। आपकी सुविधा के लिए फर्नीचर और इलेक्ट्रॉनिक सामान पर 0% से फाइनेंस भी उपलब्ध है। तो पता याद रखें, मोहम्मद अली रोड, खड़का रोड, भुसावल। दोन दिवस आमचा संप जो आहे तो यशस्वी झालेला आहे। तिसरा दिवस सुद्धा हा आपले सर्व कर्मचारी एकत्रित आहे, संघटित आहे, त्यामुळे तिसरा दिवस काय, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन यशस्वी होणारच आहे। शासनाने जे ती समिती नेमलेली आहे ती फक्त एक आंदोलन हाणून पाडण्याचा विषय आहे, कारण बक्षी समितीचा अहवाल जो आम्ही बघितलेला आहे तो 5 वर्षानंतर लागू झाला आणि त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहे। हा अहवाल त्या ठिकाणी किती वर्षात येईल हे सांगता येत नाही आणि अहवालामध्ये काय होईल हे सांगता येत नाही। फक्त हा अहवाल म्हणजे त्या ठिकाणी ती समिती नेमलेली आहे की आमचा संप हरून पाडण्याचं कारण आहे, त्यासाठी आम्ही त्या भूलदापांना सरकारच्या बळी पडणार नाही। आमचं आंदोलन हे यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण होणारच आहे आणि सर्व आम्ही जे कर्मचारी आहे, शिक्षक असेल, शिक्षकेतर असेल, पंचायत समितीचे सर्व राज्य सरकारी कर्मचारी एकत्रित आहे आणि एकत्रित आहे तोपर्यंत हे आंदोलन, जोपर्यंत आमची जुनी पेन्शन योजना ती सरकार लागू करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि यशस्वी होईलच या शंका नाही आहे। मेरा माझं हे म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने त्यांच्या आमदारांची पेन्शन ही त्यांनी 2 मिनिटांमध्ये मंजूर केली आणि आम्हाला पेन्शन मिळण्यासाठी, जुनी पेन्शन मिळण्यासाठी आम्हाला म्हणतात की आम्ही त्रिसदस्यीय समिती स्थापन करू, ती अभ्यास करेल आणि त्याच्या शिफारीनुसार आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ। परंतु त्यांनी त्यांची पेन्शन लागू करताना कोणतीही समिती स्थापन केली नाही आणि त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्या सत्तेचा वापर करून त्यांनी त्यांची पेन्शन मंजूर करून घेतली। तर आमचंही म्हणणं हेच आहे की आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांनी पेन्शन त्यांच्या कुटुंबांसाठी जशी मंजूर केली त्याचप्रमाणे आमचा सगळ्या शिक्षकांचा, सर्व कर्मचाऱ्यांचा, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा कुटुंब आहे, त्या कुटुंबाचं पुढे काय होईल याचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर आमची जुनी पेन्शन मंजूर करावी अशी महाराष्ट्र शासनाला त्यांची मंजूर केलेली पेन्शन ही आम्ही त्याच्या विरोधात नाही, आम्ही सुद्धा त्यांच्या बाजूने आहे, परंतु त्यांनी जशी पेन्शन त्यांची मंजूर केली त्याच प्रमाणात आमची सुद्धा त्यांनी पेन्शन मंजूर करावी अशी महाराष्ट्र शासनाला आम्ही सर्व विभागाच्या वतीने विनंती करतो। वी आर द ट्रेंड सेटर्स इन एजुकेशन, वी आर नाउ इन भुसावल। आपके बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सतपुड़ा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित मरहुमा हज्जन शकीला बी अब्दुल वहीद देशपांडे कॉन्वेंट हाई स्कूल, सेमी इंग्लिश, आर्ट्स, कॉमर्स, साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है। साथ ही किफायत बी नजीर अहमद पटेल इंग्लिश मीडियम कॉन्वेंट हाई स्कूल एंड आर्ट्स, कॉमर्स, साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से कक्षा 12वीं तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8th, 9th, 10th, 11th, 12th के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET। वह बता दें कि आपको बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम, कंप्यूटर रूम, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा व्यवस्था के साथ। तो जल्द करें अपने बच्चों का एडमिशन, 1 फरवरी से एडमिशन फॉर्म शुरू होंगे। तो स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हिना पार्क, ग्रीन पार्क के करीब, विवेकानंद स्कूल के पीछे, भुसावल। पिन कोड 425201। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271392591 9159 96 9786। ईमेल आईडी bspatel@educationalcampus@gmail.com, वेबसाइट bspatel@educationalcampus.com।